आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर आहे तर पाणी साठ्याने आज छप्पन्न टक्क्याच्या वर टप्पा ओलांडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केला जातोय सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणात आज अखेर छप्पन्न टक्के इतका साठा झाला आहे धरणात पंधरा हजार दशलक्ष घनफूट पाण्यासाठ्याची नोंद झाली तर चौदा दशांश नऊशे क्युसेक या वेगाने नवीन पाण्याची आवक धरणात सुरूच आहे त्याचबरोबर राहुरी तालुक्यातही गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण झाल्याने सूर्यदर्शनही चालेल नाही सतत अंतधारेने मात्र कापूस सोयाबीन मका आणि तूर या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे आणि धरणातील पाणी पाणीसाठा हा पन्नास टक्क्याच्या पुढे सरकल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केला जातोय अमोल पवार स्वानंद मीडिया नेवासा अहमदनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर